नमस्ते, मराठी परिवार या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 3 चमत्कारिक उपाय पाहणार आहोत, ज्या उपायाने तुमचं वाढलेलं वजन व पोट एकदम कमी होतेच असे हे एकदम प्रभावी उपाय आहेत. या उपायामध्ये सकाळी जेवणाच्या अगोदर आणि संध्याकाळी झोपताना असे 3 उपाय आहेत. हे जर 3 उपाय सलग जर केले तर तुमचं वाढलेलं वजन व पोट कमी होतेच. पहा, यामध्येच आपण सकाळचा उपाय पाहणार आहोत. सकाळी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो आहे जिरे. या जिऱ्याच्या मदतीने आपल्याला एक काढा बनवायचा आहे. आपल्याला 1 चमचा जिरे घ्यायचे, 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. 1 चमचा 1.5 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, ते पाणी उकळून घ्यायचं. हे उकळलेलं पाणी गाळून घ्यायचे. गाळून घेतल्याच्या नंतर हे पाणी एकदम कोमट झाल्याच्या नंतरच त्यामध्ये आपल्याला 1/2 लिंबू कापायचं आणि त्यामध्ये पिळायचं आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा मध मिसळायचं आणि हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि ते सकाळी उठल्याबरोबर प्यायचं. त्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी जेवण करण्याच्या अगोदर, बऱ्याच व्यक्तींना आहारावरती कंट्रोल नसतं, आहार भरपूर करा परंतु अतिप्रमाणात नको. ज्यांना आहार जास्त लागतो अशा व्यक्तींसाठी त्यांनी जर जेवणाच्या अगोदर 1/2 तास 1/2 ते 1 चमचा जर तुम्ही जवस घेतलं, ते भाजलेलं असेल किंवा असंही खाऊ शकता, हे जवस घ्यायचं, ते खायचं आणि त्यावरती पाणी प्यायचं. जेवणाच्या अगोदर 1/2 तास हा प्रयोग करायचा आणि त्यानंतर जेवण करायचं. याने जेवण फुल जात नाही, त्यावेळेस पोट भरल्यासारखं वाटतं आणि ती व्यक्ती कमी जेवण करते. आणि याचा दुसरा असा फायदा की शरीरातील जी अतिरिक्त चरबी आहे, आपल्या शरीरातील जे विद्राव्य घटक आहेत ते बाहेर काढण्याचं काम हे करतं आणि आपली जी चरबी ते वाढवत नाही, असलेली चरबी कमी करण्याचं काम करून आपलं वाढलेलं वजन व पोट हा उपाय कमी करतो. पुढच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे तिळ तेल आणि सैंधवी मीठ. या दोन्ही पदार्थांच्या मदतीने हा उपाय करणार आहोत. तर 1 चमचा तिळ तेल घ्यायचं आणि सैंधवी मीठ थोडंसं घ्यायचं, ते एकजीव करायचं आणि एकजीव झालेलं मिश्रण कोमट पाण्यामध्ये टाकायचं, ते एकजीव करायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. पण हा उपाय करताना जेवणाच्या नंतर 1 तासाने करायचा आहे आणि झोपण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. अशा या 3 उपायांनी वाढलेलं वजन व पोट नक्कीच कमी होतं. करून पहा, बऱ्याच लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. तुम्हीही करा. या उपायांचा कसलाही साईड इफेक्ट नाही, उलट या उपायांचा शरीरासाठी भरपूर फायदा आहे. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी अशा कितीतरी समस्या, मूळव्याधाचा त्रास असेल तरीही या सर्व उपायांनी कमी होतो. सोबतच वजन व पोट याने वाढलेलं कमी होतं. हा उपाय करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी परिवार हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.